नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सातवी सामान्य विज्ञानचं मॉड्यूल आज आपण पाहणार आहोत. सातवी सामान्य विज्ञान हा विषय आपण कशा पद्धतीने पाहणार आहोत त्याच्याबद्दल थोडक्यात आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया. सातवी सामान्य विज्ञानमध्ये एकूण पाठ 20 आहेत. त्यामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा पद्धतीने मी त्याचे भाग पाडलेले आहेत आणि त्या भागानुसार आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर भाग पहिल्यामध्ये जीवशास्त्र हा आपण अभ्यासणार आहोत. भाग एक जीवशास्त्रमध्ये पाठ पहिला, दुसरा, चौथा, पाचवा, अकरावा आणि बारावा हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर ते पाठ कोणते कोणते आहेत त्याबद्दल थोडक्यात आपण पाहू. भाग एकमध्ये जीवशास्त्र या भागामध्ये पाठ पहिला सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण आपण पाहणार आहोत. वनस्पतींचे अनुकूलन कशा पद्धतीचे आहे व प्राण्यांचे देखील अनुकूलन कशा पद्धतीचे आहे, तसंच वर्गीकरणाचा जो पदानुक्रम आहे तो पदानुक्रम कसा आहे तो आपण पाहणार आहोत आणि द्विनाम पद्धती ही काय आहे यावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये पुढे पाठ दुसरा, वनस्पती रचना व कार्य, यामध्ये आपण वनस्पतींची जी अवयवं आहेत त्या अवयवांची रचना आणि थोडक्यात त्यांची कार्य यांचा अभ्यास आपण करणार आहोत. पुढे भाग एक जीवशास्त्रामध्येच पाठ चौथा जो आहे तो सजीवांतील पोषण यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. आता सजीवांतील पोषणामध्ये वनस्पती पोषण आणि प्राणी पोषण हे दोन घटक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पोषणाची गरज किंवा वनस्पती असेल त्यातील वहन व्यवस्था असेल, नायट्रोजनाचे जैविक स्थिरीकरण असेल किंवा वनस्पतींमधील काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतात की ज्या परजीवी आहेत, ठीक आहे, अशा पद्धतींचा वनस्पतींचा आपण त्यात अभ्यास करणार आहोत. तसंच प्राण्यांमधील जे पोषण आहे त्या प्राण्यांमधील पोषणांची जी टप्पे आहेत व जी पोषणांचे प्रकार आहेत यांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. पुढे पाठ पाचवा, अन्न पदार्थांची सुरक्षा, यामध्ये आपण अन्न बिघाड म्हणजे काय, अन्न बिघाड होण्यासाठी कारणीभूत घटक कुठले कुठले आहेत, अन्न नासाडीचे प्रकार, तसेच अन्न रक्षण व परिरक्षण हे काय आहे तेही देखील आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. अन्न रक्षणाच्या पद्धती आणि अन्न भेसळ ओळखणे या गोष्टींचा आपण अभ्यास या अन्न पदार्थाची सुरक्षा यामध्ये आपण करणार आहोत. त्यापुढे भाग एकमध्ये जीवशास्त्र यामध्ये पाठ अकरावा पेशीरचना आणि सूक्ष्मजीव याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पेशीभित्तिका, हरितलवक, पेशीद्रव, केंद्रक, पेशीपटल अशा विविध गोष्टींचा आपण अभ्यास या पेशीरचनेमध्ये करणार आहोत आणि सूक्ष्मजीव त्यांचं निरीक्षण व मोजमाप आपण कशा पद्धतीने केलं जातं, त्यांचं स्वरूप, वाढ, तसेच उपयुक्त सूक्ष्मजीव कोणते कोणते आहेत, उपद्रवी सूक्ष्मजीव कोणते कोणते आहेत आणि रोगकारक सूक्ष्मजीव कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यापुढे पाठ बाराव्यामध्ये मानवी स्नायू व पचन संस्था आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये स्नायू संस्था ही विशेषतः आपण लक्षात घेणार आहोत. स्नायूंचे प्रकार, त्यातील पचन संस्थांशी निगडीत काही गोष्टी, तसेच पचन संस्थेत सहभागी असणाऱ्या ग्रंथी व त्यांचे स्त्राव आणि त्यांचं कार्य देखील आपण अभ्यासणार आहोत. तर आपण जीवशास्त्रामध्ये या पाठांचा अभ्यास करणार आहोत भाग एकमध्ये. आपण आता भाग दोनमध्ये भौतिकशास्त्र या विषया या भागाचा अभ्यास करणार आहोत. भौतिकशास्त्र भाग दोनमध्ये आपण पाठ 3, 6, 7, 8, 9, 10, 17, 18, 19 आणि 20 या पाठांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये पाठ तिसरा जो आहे हा भाग दोन भौतिकशास्त्रामध्ये आपण घेणार आहोत. या नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म यामध्ये आपण हवेचे गुणधर्म, पाण्याचे गुणधर्म, तसेच मृदेचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. पुढे पाठ सहामध्ये भौतिक राशींचे मापन, यामध्ये भौतिक राशी कुठल्या कुठल्या आहेत त्यामध्ये विशेषत्वाने आपल्याला दिलेल्या वस्तुमान व वजन,
तसेच प्रमाणित मापन किंवा पायाभूत राशी व एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती जी आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मापनांच्या अचूक पद्धती ज्या आहेत त्यावर देखील आपण माहिती घेणार आहोत. पुढे पाठ 7 गती, बल व कार्य यामध्ये अंतर व विस्थापन, चाल व वेग व तसेच त्यांची एकके, सरासरी वेग व तात्कालिक वेग, तसंच त्वरण आणि बल, विस्थापन व कार्य यांच्याबद्दलची माहिती आपण त्यात घेणार आहोत. ठीक आहे. पुढे पाठ 8 स्थितिक विद्युत हा घटक आपण अभ्यासणार आहोत. स्थितिक विद्युतमध्ये मुख्यत्वे करून विद्युत प्रभार, त्याचा उगम, घर्षण विद्युत, सुवर्णपत्र विद्युतदर्शी आणि वातावरणातील जे विद्युत प्रभार आहे म्हणजेच काय तर वीज चमकणे किंवा वीज पडणे अशा स्वरूपाच्या वातावरणातील विद्युत प्रभारातील गोष्टी आणि तडीरक्षक म्हणजे काय हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. पाठ 9 उष्णता याविषयी आपण माहिती घेणार आहोत. उष्णतेचे संक्रमण, उष्णतेचे वहन, अभिसरण व प्रारण या गोष्टींचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. तसेच उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक कोणते कोणते आहेत, उष्णतेमुळे वायूंचे व स्थायूंचे होणारे प्रसरण व आकुचन आणि तसेच काही पदार्थ जे आहेत त्यातील उदाहरणांमध्ये थर्मास फ्लास्क याची आपण माहिती घेणार आहोत. तर भाग 2 पाठ 8 आणि पाठ 9 यांची माहिती घेतल्यानंतर आपण पुढे पाठ 10 आपत्ती व्यवस्थापन हा पाठ पाहणार आहोत. भाग 2 भौतिकशास्त्रमध्येच हा पाठ घेतलेला आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन याच्यावरती आपलास दुष्काळ असेल, दुष्काळाची कारणं असतील, ढगफुटी असेल किंवा महापूर असेल, तसेच ज्वालामुखी व सुनामी यांसारख्या ज्या आपत्ती आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत व त्यांचं व्यवस्थापनाबद्दल देखील चर्चा करणार आहोत. त्यानंतर भाग 2 भौतिकशास्त्रामध्येच प्रकाशाचे परिणाम हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रकाशाचे विकिरण जो की आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक हा आहे, यावरती नक्कीच एक प्रश्न MPSC मध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला असतोच. बिंदुस्त्रोत व विस्तारित स्त्रोतांमुळे मिळणारी छाया अशा पद्धतींच्या ज्या काही प्रकाशाचे परिणाम आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तसेच यामध्येच ग्रहण आणि ग्रहणाचे प्रकार देखील आपण पाहणार आहोत. तसेच शून्य छाया दिन म्हणजे काय आहे ही संकल्पना देखील आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. भाग 2 भौतिकशास्त्रामध्ये पुढे आपण 18 पाठ ध्वनी हा अभ्यासणार आहोत. ध्वनींची निर्मिती कशी होते, दोलक, दोलन व दोलन गती याबद्दल देखील आपण माहिती यामध्ये घेणार आहोत. दोलकाचा दोलनकाल व वारंवारिता, तसेच ध्वनीची उच्च नीचता, ध्वनीची तीव्रता, ध्वनीची पातळी, ध्वनीचे प्रकार, त्यामध्ये श्राव्य ध्वनी असेल, अवश्राव्य ध्वनी असेल किंवा श्राव्यातीत ध्वनी असेल हा या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. जे की आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती 100% एक प्रश्न असतोच आणि त्याचे उपयोग देखील कुठे कुठे केले जातात हे सुद्धा आपण त्यामध्ये पाहणार आहोत. तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील पाठ जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे 19 पाठ चुंबकीय क्षेत्रांचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. चुंबकत्व म्हणजे काय, पृथ्वी एक मोठा चुंबक आहे हे सर्वांनाच माहीत आहे, त्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. तसेच चुंबक सूची, चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषेंचे गुणधर्म, चुंबकीय क्षेत्रांची वेधन क्षमता आणि धातू शोधक यंत्रे कोणती कोणती आहेत यांचा देखील आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि पुढे भौतिकशास्त्र भाग 2 शेवटचा जो शेवटचा भाग आहे तो पाठ आहे 20 तारकांच्या दुनियेमध्ये. यात तारका समूह म्हणजे काय किंवा तारका समूहांमध्ये कुठले कुठले घटक असतात, तसेच आकाश व अवकाश यातील फरक आणि त्याबद्दल थोडीशी जनरल नॉलेज आधारित चर्चा देखील आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर भौतिकशास्त्रामध्ये जे आपण घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये ध्वनी असेल, चुंबकीय क्षेत्रांचे गुणधर्म असेल किंवा उष्णता असेल, तसेच त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन असेल आणि स्थितिक विद्युत असेल, गती, बल व कार्य असेल, हे सर्व जे पाठ आहेत हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं लेक्चर मिस करता कामा नये, कारण त्यामध्ये जर ते लेक्चर मिस झाले तर तुमच्या पूर्वपरीक्षेमधील हमखास 4 ते 5 मार्कांचा मार्कांचे जे आहे ते नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण कुठलेही लेक्चर मिस करता कामा नये याची काळजी घ्यावी. पुढे आपण भाग 3 रसायनशास्त्र, भाग 3 मध्ये आपण रसायनशास्त्र या भागाविषयी माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण पाठ 13वा, 14वा, 15वा आणि 16वा हा पाठ पाहणार आहोत. तर पाठ 13वा जो आहे यामध्ये बदल भौतिक व रासायनिक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मग भौतिक बदल कुठले कुठले आहेत आणि रासायनिक बदल कुठले कुठले आहेत यावरती STI असेल, PSI असेल यामध्ये हमखास प्रश्न विचारले जातात या टॉपिकवर. उदाहरण दिले जातं आणि उदाहरणावरून हा बदल कुठला आहे हे आपल्याला ओळखावं लागतं, किंवा विधानांमध्ये प्रश्न दिलेले असतात त्यातील योग्य विधाने कुठली आहेत हे देखील आपल्याला त्यामध्ये ओळखावं लागतं. पुढे पाठ 14व्यामध्ये मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये द्रव म्हणजे काय किंवा द्रव्य म्हणजे काय यातील फरक, द्रव आणि द्रव्य यातील फरक पाहणार आहोत. मूलद्रव्य म्हणजे काय, संयुग म्हणजे काय, किंवा मिश्रण असतील किंवा मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींवर आपण फोकस करणार आहोत. जसं की ऊर्ध्वपातन, विलगीकरण, अपकेंद्री, रंजक द्रव्यकरण पद्धत अशा पद्धतींचा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. पुढे पाठ आहे 15वा, पदार्थ आपल्या वापरातील. यामध्ये जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये टूथपेस्ट, अपमार्जके, निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मित जे काही अपमार्जके आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. मग सिमेंट उत्पादन असेल किंवा काँक्रीट असेल याबद्दलची थोडक्यात माहिती देखील आपण पाहणार आहोत. पुढे जो पाठ 16वा आहे यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती हा देखील भाग आपण या रसायनशास्त्रामध्येच, हा देखील पाठ आपण रसायनशास्त्र यामध्येच पाहणार आहोत. मग या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये खनिजे आणि धातुके, खनिजे कशी तयार केली जातात तसेच गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण देखील आपण पाहणार आहोत आणि जी प्रमुख खनिजे व धातुके आहेत यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तसंच इंधन हे अतिशय महत्त्वाचा असलेला भाग आहे. त्याचे वेगवेगळे स्वरूप जे आहे ते आपण पाहणार आहोत, म्हणजे इंधन कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये आहे, जसे की LPG असेल, CNG असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तसेच वनसंपत्ती आणि सागरसंपत्ती याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. तर या 3 भागांमध्ये आपण जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा क्रमाक्रमाने जसे पाठ पाहिलेले आहेत त्या पाठांमधील माहिती आपण घेणार आहोत. तर इयत्ता 7वीमधील सामान्य विज्ञान या घटकांवर किंवा या घटकांची माहिती आपण कशी घेणार आहोत हे थोडक्यात पाहिलेलं आहे. तर सर्वांनी या पूर्ण पाठांचे एकही लेक्चर मिस करता कामा नये याची काळजी घ्यावी, कारण हे पाठ अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर भेटूया आपण आपल्या पाठामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.